या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम. मोहरम मिरवणुकीचा व्यर्थ खर्च टाळून शाळकरी मुलांना वह्या वाटपाचं कौतुकास्पद कार्यक्रम गांधीनगर येथील नरवीर तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आलाय. मोहरमच्या मिरवणुकीचा कुठलाही प्रकारचा मोठा खर्च न करता शाळकरी मुलांना वह्या व इतर साहित्य वाटप करण्यात आलं. यावेळी शाबुद्दीन शेख, नारायण माशाळकर, बाबू कोकणे, किशोर मेहता, मेक्षम गोडा, शिवा गायकवाड तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गांधीनगर भागात मोहरम कमिटी निमित्त मोहरमचं वायपट खर्च न करता आमच्या शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून जे सहकार्य केले मी आमच्या शाळेतर्फे सर्व मान्यवरांचा मनपूर्वक आभार करतो. मोहरम निमित्त गांधीनगर अक्कलकोट रोड झोपडपट्टी नंबर 6 या प्रभागामध्ये मोहरम निमित्त विद्यार्थ्यांना गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे संयोजक शाहबुद्दीन शेख, त्याचप्रमाणे या भागाचे माजी नगरसेवक नारायण माशाळकर, आमच्या पक्षाच्या माजी शहर कमिटी सदस्य हिंगवाका सोलापुरे, त्याचप्रमाणे बाबू कोकणे आणि आमच्या बाबी शाहबुद्दीन शेख यांच्या घरचे बाबी आणि शाळेचे शिक्षक मेश्रम गौडा आणि शाळेचे मॅडम सर्व आणि विद्यार्थी मित्रांनो, मोहरम हा सण हा धार्मिक सण आहे आणि या धार्मिक सणाच्या निमित्ताने समाजामध्ये समाज उपयोगी आपण काहीतरी केलं पाहिजे असं आमच्या या शाहबुद्दीन शेखला या ठिकाणी वाटलेलं त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. हे निघतात, मिरवणुका निघतात, त्याची पोस्टरबाजी होते, सगळं काय होतं, परंतु खऱ्या अर्थाने जी गरज आज समाजाची आहे ती समाजाच्या गरजेला त्यांनी या निमित्ताने हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते प्रत्येक गोष्टीतून आपण समाजासाठी काहीतरी संदेश दिला पाहिजे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी छोटासा का होईना बाजूच्या काही लोकांच्या सहकार्याने या ठिकाणी शाहबुद्दीन शेख यांनी आयोजित केलेला आहे आणि आज या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. नारायण माशाळकर असतील, लिंगावाका सोलापुरे असतील, आमचे शहर कमिटीचे पुढारी बाबू कोकणे असतील, यांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी या छोट्याशा कार्यक्रमाला माननीय शाहबुद्दीन शेख यांनी सुरुवात करावी वया वाटपाची. तर आमचे पुढारी लिंगावाका सोलापुरे यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमाच्या छोट्याशा कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन शब्द त्यांनी इथं
बोलावेत. गांधीनगर 6 नंबर तर आपण मोहरमचे सण दरवर्षी आम्ही सण करतो. या सणाच्या निमित्ताने आपले गोर गरीब लोकांना झोपडपट्टी मध्ये आता आम्ही कसं झोपडपट्टी रचले तेव्हापासून हे कस्तुरबा शाळा तिथं चालू आहे. पण हे गोर गरीब लोकांची मुलं तिथं शिकत आहे म्हणून आपण आज मोहरमच्या सणाच्या निमित्ताने थोडं जा वही वाटप करणार आहे. 15 ऑगस्टला अजून भरपूर वह्या आणून गरीब लोकांना गरीब विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आपले पक्षाचे आणि इथलं स्थानिक माजी नगरसेवक नारायणकर आणि मेघश्याम गौडा आणि आपले कॉम्रेड मेहता, कॉम्रेड शाहबुद्दीन, कॉम्रेड बाबू आणि या सगळ्यांनी मिळून हे कार्यक्रमाला सुरुवात केलेलं आहे. आता ह्याच्या पुढं जास्तीत जास्त आपण गरीब मुलांची सहकारीसाठी सगळ्यांनी आम्ही सहकारी करू आणि विद्यार्थ्यांची वय वाटपचं सुरू. यानंतर या भागाचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक श्री माझे मित्र नारायण माझे मेश्राम गौडा यांना मी विनंती करतो की त्यांनी हे 2 शब्द या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करावे. ज्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे आणि ज्यांच्या हस्ते हा वयावाटपाचा कार्यक्रम होणार आहे ते आमचे जवळचे मित्र माजी नगरसेवक आणि भावी नगरसेवक श्री नारायण माशाकरजी आणि ज्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतं आहे ते शाहबुद्दीन शेखजी, लिंगावा सोलापुरेजी आणि अत्यंत प्रामाणिक असे कार्यकर्ते गेल्या 20-25 वर्षापासून काम करत असलेल्या भागातले बाबू कोकणेजी आणि शिक्षक वर्ग, विद्यार्थी मित्रांनो, आणि खरं म्हणजे दरवर्षी शाहबुद्दीन शेख या ठिकाणी मोहरम साजरा करीत असतात, गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतात. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकमेकांना सोबत घेऊन असे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी करत असतात आणि करत असताना अनेक ठिकाणी कसं होतं आहे की मिरवणुकीला काढतात तेव्हा खर्च त्या पद्धतीनं वाढतो आणि ह्या मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देऊन कुठंतरी सामाजिक कार्यासाठी जो निधी आहे, जो पैसा आहे, त्या पद्धतीने खर्च करायला पाहिजे. आणि खास करून कुठं खर्च करायला पाहिजे की विद्यार्थ्यांना, खास करून शाळेतल्या विद्यार्थ्यांना कुठंतरी त्या निधीचं किंवा त्या पैशाचं कामाला येईल अशा पद्धतीनं तो त्यांनी विचार पुढं आणला आणि आज छोटंसं कार्यक्रम का होईना आणि अत्यंत प्रेरणादायी असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी शिक्षक वर्गांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना घडवतात आणि त्यांनासुद्धा असे सामाजिक कार्यकर्त्यांची बी गरज असती. कधीकधी असं असतं की जून महिना आला की पालकांना वाटतं की आता म्हणजे घरखर्च चालवणं आणि जुलै महिना आला की विद्यार्थ्यांचा खर्चसुद्धा भागवणं त्यांना अवघड जात आहे. म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा त्या पद्धतीनं पुढाकार घ्यावा आणि असा पुढाकार शाहबुद्दीन शेख मी या ठिकाणी घेतला त्याबद्दल मी त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, शिक्षकांनी त्यांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करावं अशी विनंती आणि प्रार्थना मी सर्वांनी या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द संपवून घेऊन द्या. माननीय नारायण माशाळकर यांना मी विनंती करतो या निमित्ताने त्यांनी 4 शब्द बोलावे. नरवीर तरुण मंडळाच्या वतीने गांधीनगर भागामध्ये सालाबादाप्रमाणे आपण या ठिकाणी मोहरम उत्सव साजरा करीत आहोत. आजच्या या वयावाटप व शालेय वस्तूच्या कार्यक्रम संबंधी या ठिकाणी आमच्या भागाचे धडाडीचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे सहकारी असे शाहबुद्दीन शेख, त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र किशोरजी मेहता, लिंगावक्का सोलापुरे, त्याचबरोबर रशीदाबी शेख, माझे सहकारी मित्र माझ्या पाठीशी कायम राहत राजकारण असो दे, सामाजिक कार्य असो दे, असं नेहमी मला सहकार्य करणारे मेघश्यामजी गौडा. आजच्या या कार्यक्रमानिमित्त एवढंच सांगू इच्छितो की आम्ही गेले 30 ते 35 वर्षापासून गांधीनगर भागामध्ये मोहरम सण, गणेशोत्सव, त्याचबरोबर आंबेडकर जयंती सर्व धर्माला घेऊन आपण या ठिकाणी सण साजरा करीत आहोत.
गेले कोरोना काळापासून ये जे सण आहेत ते अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये सण साजरा होत आहेत। कोरोनाचा काळ अतिशय भयानक होता, त्या काळामध्ये आम्ही सण साजरा केले नाही, परंतु आता हे जे सण साजरा करत असताना आज सुद्धा आम्ही या मोहरम सणानिमित्त जे मिरवणूक वगैरे काढत होतो त्याला जे खर्च होणार आहे ते खर्च न करता या भागातील गांधीनगर भागामधील जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचं वाटप आम्ही या खर्चामधून या ठिकाणी घेण्याचा निर्णय मंडळाने घेतलेला आहे। त्याचबरोबर शाहबुद्दीन शेख हे गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत असतात, हे त्यांच्या युक्तीमधून हे घडलेलं आहे की आपण यावर्षी मिरवणूक न काढता आपण एक सामाजिक कार्य करू असं म्हणल्यानंतर ना सर्वांनी तयारी होऊन आपण या ठिकाणी कार्यक्रम आज वह्या वाटपाची घेतलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या 15 ऑगस्ट दिवशी आपण याहीपेक्षा जास्त इतर शाळेमध्ये सुद्धा जर विद्यार्थी असतील त्यांनासुद्धा वह्या वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी विद्यार्थ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी जे हे शिक्षण या भागामध्ये घेतात आपला भाग कामगार वर्ग आहे आणि त्याचबरोबर अतिशय गरीब परिस्थितीमधून आपले आईवडील आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना त्यांनीसुद्धा चांगलं शिक्षण घेऊन आपल्या या गांधीनगर भागामधून उच्च पदावरती जायला पाहिजे, चांगल्या सरकारी नोकरीमध्ये डॉक्टर वकील पोलीस खात्यामध्ये जाऊन आपलं नाव लौकिक करावं व त्यांना भविष्यकाळात त्यांना शुभेच्छा देतो। आणि मंडळाचं कार्य शाहबुद्दीननं जे घेतलेलं आहे त्याला पुढेही असं त्यांना चालना मिळायला पाहिजे, त्यांना आम्ही सहकार्य करू आणि त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।